हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? आई होप मजेतच असाल. मी सीमा तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहे पुण्याची झणझणीत अशी मिसळ. पण ती स्टार्ट करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तर चला मग स्टार्ट करूया पुणेरी मिसळ. मिसळसाठी लागणारी साहित्य, मी एक वाटी ही मोड आणलेली मटकी घेतलेली आहे. मटकीला छान अशी मोड आणून घ्यायची. आमच्या इथे थंड वातावरण असल्यामुळे जास्त मोड येत नाही, तरी ती मी आणण्याचा प्रयत्न केलेला. जिंजर गार्लिक पेस्ट, साधारणतः 8-10 कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेला कोथिंबीर. सगळ्यात आधी गॅस लावून घ्यायचा. कढईमध्ये छान मसाला भाजून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटो भाजून त्याचा मी मसाला तयार करून घेतला आहे. तेल टाकल्यानंतर त्यात कढीपत्ता आणि थोडी मोहरी घालून तो मसाला टाकायचा. थोडी जिंजर गार्लिकची पेस्ट पण टाकायची. मसाला व्हायला आला की त्यात लाल मिरची पावडर टाकायची. तुळात तुम्हाला जर तिखट मिसळ हवी असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात लाल मिरची पावडर घालायची. मसाला छान होऊ द्यायचा एकदम. एक टेबल स्पून कोरिअंडर पावडर टाकू. मी यात घालणार आहे काळा मसाला जो मी घरी बनवते. याचा व्हिडिओ पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यात थोडं आमचूर पावडर टाकायचं. मसाल्याला छान 3 शिटस पर्यंत मसाला भाजायचा. त्या मसाल्याची टेस्ट छान येते. तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलंय ते. झाल्यानंतर यात मोड आलेली मटकी घालायची. गॅस चिकन मोस्ट ठेवायची. दोन मिनिटानंतर त्यात छान पाणी घालायचं. साधारणतः 1-1.5 ग्लास पाणी घालायचं.
ते क्वांटिटी वर आहे, जसं तुम्ही थोड्या प्रमाणात तुम्ही बनवा तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्यात पाणी घालू शकता. मीठ आहे तुमच्या टेस्टनुसार टाकायचं. मी साधारणतः 1 ते 1.5 चमच मीठ टाकलेलं आहे. थोडी साखर टाकायची, साधारणतः 1 चमच तरी यात साखर घालायची. 1 ते 1.5 चमच घेतील का. झाकून ठेवायचं, कमीत कमी 10 मिनिटे मिसळू द्यायची. तुम्ही बघू शकता मिसळला छान उकळी आलेली आहे आणि कलर पण छान आलेला आहे. गॅसची फ्लेम बंद करून टाकायची. हा गॅस गरम राहत असल्यामुळे मी थोडं दाल साईडला उचलून ठेवणार आहे. एका बाउल मध्ये थोडं फरसाण काढून द्यायचं. त्यात थोडा रस्सा घालायचा मिसळचा, छान मिसळ घालायची. असं छान गार्निश करून घ्यायचं, छान वरून कोथिंबीर घालायची. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तोपर्यंत बाय.